नमस्ते सगळ्यांना, लातूर प्रॉपर्टी सेल या यूट्यूब चॅनल मध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। मी आज आपल्यासाठी नवीन बांधकाम असलेल्या घरातील 1 BHK भाड्याने घेऊन आलेलो आहे। समोरच्या बाजूला जो आपण मोठा हायवे पाहत आहात हा नवीन रेल्वे लाईन रोड आहे। या ठिकाणापासून हे घर खूप जवळ आहे। जे घर पाहायला आपण आलेलो आहोत ते घर फक्त या ठिकाणापासून 20 ते 30 मीटर मध्ये आहे। या चॅनलवरून खूप सारे घर विक्री गेलेले आहेत, तसंच भाड्याने सुद्धा गेलेले आहेत आणि खूप लोकांना त्यांच्या स्वप्नातील घर सुद्धा मिळालेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा। सबस्क्राइब करायला कुठलेही पैसे किंवा कुठलाही चार्ज लागत नाही। चॅनल सबस्क्राइब करून बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर टाकतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं। त्यामुळे लातूरमधील एकसुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही। तुमची प्रॉपर्टी विकायची असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉल या मेसेज करू शकता। तुमची प्रॉपर्टी 1 रुपयाही न कमिशन घेता एका चांगल्या व्यक्तीला विकून देण्याचा 100% प्रयत्न करू। तुमचीसुद्धा जर प्रॉपर्टी भाड्याने द्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉल या मेसेज करू शकता। आमचा मोबाईल नंबर हा आम्ही व्हिडिओच्या स्क्रीनवरसुद्धा देतो आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो। त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही आम्हाला कॉल करू शकता। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकही आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। त्या ठिकाणीसुद्धा जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आणि एक दिवस आधी प्रॉपर्टी कशी येणार आहे याची पूर्ण माहिती घेऊ शकता। या ठिकाणी आपण पाहू शकता की ज्या घरामध्ये आपण 1 BHK भाड्याने घेणार आहेत त्या घराच्या गेटच्या समोर आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता की हा आपला पार्किंग एरिया आहे, तसंच या बाजूला पायऱ्या आहेत आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला पार्किंग एरिया देण्यात आलेला आहे। आपण मगाशी पाहिलं की पाणी साठवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हाऊससुद्धा देण्यात आलेला आहे आणि या घराला महानगरपालिकेच्या पाण्याचं कनेक्शनसुद्धा आहे। 2 पार्किंग एरिया असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कुठलीही पार्किंगची समस्या निर्माण होत नाही। या घराच्या समोरचा रोड जो हायवेपासून आलेला आहे तो 30 फुटाचा आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या साईजच्या या ठिकाणी पायऱ्या देण्यात आलेल्या आहेत, तसंच सुंदर प्रकारची या ठिकाणी टाईल्ससुद्धा त्यावर बसवण्यात आलेली आहे। या घरामध्ये समोरच्या बाजूला 2 मजबूत आणि टिकाऊ गेटसुद्धा बसवलेले आहेत। आत्ता आपण जो 1 BHK भाड्याने घेणार आहेत त्याच्या समोर आलेले आहेत। समोरच्या बाजूला आपण पाहू शकता की एक मोठा स्पेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे। समोरच्या बाजूला आपण पाहू शकता की धुणे आणि भांडी करण्यासाठी या ठिकाणी 1 सेपरेट टाकी बसवण्यात आलेली आहे, तसंच एक नळाचं कनेक्शनसुद्धा देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी धुणे आणि भांडी करण्यासाठी खूप मोठी जागा देण्यात आलेली आहे। या घराच्या आणखीन सिक्युरिटीसाठी या ठिकाणी CCTV कॅमेरेसुद्धा बसवण्यात आलेले आहेत। आत्ता हे घर आतमधून कसं आहे हे आपण पाहणार आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता की सेपरेट मीटर आपल्याला बसवून देण्यात आलेला आहे आणि समोरचा दरवाजासुद्धा एकदम मजबूत आणि चांगला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या साईजचा हॉल देण्यात आलेला आहे, तसंच 2 भिंतींवर या ठिकाणी खिडकीसुद्धा देण्यात आलेली आहे। 2 मोठ्या साईजच्या खिडक्या दिलेल्या असल्यामुळे या ठिकाणी बाहेरची मोकळी हवा आतमध्ये येण्यास मदत होते आणि या ठिकाणी व्हेंटिलेशनची कुठलीही समस्या निर्माण होत नाही। घरामधील एक्स्ट्रा सामान ठेवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सज्जासुद्धा देण्यात आलेला आहे, तसंच घराचा कलरसुद्धा एकदम चांगला आणि सुंदर आहे। खालच्या बाजूला आपल्याला 2 प्रकारची टाईल्स पाहायला मिळते। समोरच्या बाजूला थोडी वेगळी आणि मधल्या बाजूला थोडी वेगळी टाईल्स आपल्याला पाहायला मिळते। ही टाईल्स दिसायला खूप सुंदर आणि मनाला आकर्षक करणारी आहे। आत्ता आपली एंट्री ही डायरेक्ट हॉलमधून किचनमध्ये होते। आपण पाहू शकता की एकदम मोठ्या साईजचं या ठिकाणी किचन देण्यात आलेलं आहे। किचनमध्ये टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी आपल्याला अटॅच देण्यात आलेलं आहे। समोरच्या भिंतीवर आपल्याला एक सज्जा म्हणजेच लाफ्ट देण्यात आलेला आहे, त्यावर आपण किचनमधील कितीही एक्स्ट्रा सामान ठेवू शकतो। या ठिकाणी किचनची साईज खूप मोठी आहे, तसंच समोरच्या बाजूला 2 मोठ्या खिडक्या आणि या बाजूला आपल्याला एक मोठा किचन वट्टासुद्धा पाहायला मिळतो। या ठिकाणी किचनमध्ये एकदम सुंदर प्रकारची टाईल्स करण्यात आलेली आहे। समोरच्या बाजूला आपण पाहू शकता की एकदम मोठ्या साईजचा या ठिकाणी किचनवट्टा देण्यात आलेला आहे आणि त्याच्या खाली मोकळी जागासुद्धा खूप मोठी देण्यात आलेली आहे। किचनवट्ट्याला लागून या ठिकाणी आपल्याला 2 मोठ्या खिडक्या देण्यात आलेल्या आहेत, त्यामधून किचनची भाप जी आहे ती बाहेर जाण्यास मदत होते आणि बाहेरची मोकळी हवा आतमध्ये येण्यास मदत होते, त्यामुळे व्हेंटिलेशनची कुठलीही समस्या या ठिकाणी निर्माण होत नाही। किचनमध्ये आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी अटॅच देण्यात आलेली आहे। बाथरूमचा दरवाजा या ठिकाणी आपण पाहू शकता की एकदम सुंदर आणि चांगला आहे, तसंच एकदम मजबूतसुद्धा आहे। समोरच्या बाजूला आपण पाहू शकता की एकदम मोठ्या साईजची या ठिकाणी बाथरूम देण्यात आलेली आहे, तसंच याच्या पूर्ण भिंतींवर टाईल्ससुद्धा लावण्यात आलेली आहे। टॉयलेट आणि बाथरूममध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन व्हावं यासाठी एक मोठी खिडकीसुद्धा देण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी टाईल्स संपते त्याच्यावर पूर्ण कलरसुद्धा एकदम चांगला करण्यात आलेला आहे। बाथरूम ही एकदम सुंदर आणि चांगली आहे, तसंच यामध्ये खालच्या बाजूलासुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीची टाईल्स वापरण्यात आलेली आहे। आत्तापर्यंत जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून बेलचं बटन दाबून ऑल ओवर करायला विसरू नका। आत्ता आपण या घराची बेडरूम पाहणार आहेत। समोरच्या बाजूला आपण पाहू शकता की एकदम चांगल्या क्वालिटीचा या ठिकाणी दरवाजा बसवण्यात आलेला आहे। बेडरूममध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन व्हावं यासाठी आपल्याला 2 खिडक्या देण्यात आलेल्या आहेत, एक या भिंतीवर आणि एक समोरच्या भिंतीवर आपल्याला पाहायला मिळते। बेडरूममध्ये सुद्धा एकदम सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची या ठिकाणी टाईल्स वापरण्यात आलेली आहे। बेडरूममधील एक्स्ट्रा सामान ठेवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक सज्जासुद्धा देण्यात आलेला आहे। बेडरूममध्ये एकदम सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचा या ठिकाणी कलर करण्यात आलेला आहे। बेडरूममध्ये सुद्धा आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी अटॅच देण्यात आलेली आहे। या बेडरूममध्ये 2 मोठ्या खिडक्या दिलेल्या असल्यामुळे व्हेंटिलेशनची कुठलीही समस्या निर्माण होत नाही आणि बाहेरची मोकळी हवा घरामध्ये येण्यास मदत होते।
या खिडकीमध्ये उभा राहून आपण बाहेरचा व्ह्यूसुद्धा पाहू शकतो आणि बाहेरची मोकळी हवासुद्धा घेऊ शकतो. आत्ता आपण बेडरूममधील अटॅच टॉयलेट बाथरूम पाहणार आहेत. समोरच्या बाजूला आपण पाहू शकता की एकदम चांगल्या क्वालिटीचा या ठिकाणी दरवाजा बसवण्यात आलेला आहे. या बाथरूमची साईजसुद्धा खूप मोठी आहे. तसंच खालच्या बाजूलासुद्धा खूप सुंदर प्रकारची टाईल्स करण्यात आलेली आहे. तसंच बाथरूमच्या पूर्ण भिंतीवरसुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीची टाईल्स बसवण्यात आलेली आहे. बाथरूममध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन व्हावं यासाठी एक मोठी खिडकीसुद्धा देण्यात आलेली आहे. बाथरूममध्येसुद्धा ज्या ठिकाणी आपली टाईल्स संपते त्याच्यावर एकदम सुंदर प्रकारचा या ठिकाणी कलरसुद्धा करण्यात आलेला आहे, तोसुद्धा आपण पाहू शकता. या पूर्ण 1 BHK एरिया अंदाजे 960 square feet इतका आहे. या घरापासून 5 नंबरचं मार्केट हे 20 मीटर अंतरावर आहे. 5 नंबर चौक आणि 1 नंबर चौक हे 100 मीटर अंतरावर आहेत. गिरवलकर पेट्रोल पंप 30 मीटर अंतरावर आहे. MJ हॉस्पिटल या घरापासून फक्त 110 मीटर अंतरावर आहे. नेटिजन्स कॉलेज 500 मीटर अंतरावर व दयानंद कॉलेज 2 किलोमीटर अंतरावर आहे. माउंट लिटेरा स्कूल या ठिकाणापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. एकमत भवन या ठिकाणापासून फक्त 500 मीटर अंतरावर आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता या ठिकाणापासून आपल्याला स्कूल, कॉलेज, ट्युशन व हॉस्पिटल या सगळ्या सुविधा एकदम जवळ पाहायला मिळतात. आत्ता आपण या घराचा छत पाहणार आहे, तसंच आजूबाजूचा एरियासुद्धा पाहणार आहेत आणि या घराची राहिलेली थोडीफार माहितीसुद्धा घेणार आहेत. या घराला 8,000 रुपये पर मंथ इतके भाडे ओनर सांगत आहेत. या घराच्या आजूबाजूचा पूर्ण एरिया आपण पाहू शकता, एकदम सुंदर आणि चांगला एरिया आपल्याला पाहायला मिळतो. या प्रॉपर्टीचा पत्ता म्हणजेच आमलेश्वर नगर, नवीन रेल्वे लाईन रोड, MIDC पोलीस स्टेशनच्या समोर, बार्शी रोड, लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे. या घराच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता आणि या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता. या घराच्या छतावर आपल्याला खूप साऱ्या कुंडी ठेवलेल्या दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी झाडेसुद्धा लावण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटण दाबून तिला ऑलवर करा. या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना व इतर कोणालाही शेअर करा, कारण त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असाच एक प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.